नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. पुण्यात कायद्याविरोधात मुस्लिम धर्मियांचा मोर्चा. CAA मुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता, शरद पवार. आणि भारत धर्मशाळा आहे का, राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल. आता बातम्या सविस्तराने. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही या विरोधात देशभरात सध्या असंतोषाचे वातावरण आहे. पुणे शहरातही या कायद्याविरोधात मुस्लिम धर्मीय कडून विराट मोर्चा काढण्यात आलाय. पुणे शहरातील कॅम्प येथील बाबाजान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. कुल जमाती तंजीम या संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आंबेडकर चौकात हजारोंच्या संख्येने मुस्लिम धर्मियांनी शांततेत मोर्चा काढला. सुरक्षिततेच्या कारणास्तव शहरात आणि मुख्य ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. यावेळी सोशल मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. CAA म्हणजे सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यक्त केलंय. CAA आणि NRC बाबत लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. देशात सध्या वेगळं चित्र दिसतंय, असंही ते बोलत होते. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. केंद्र सरकारने आता जो कायदा केला त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशातून या देशामध्ये येऊ घातलेले काही येणाऱ्या किंवा आलेल्या लोकांच्या संबंधीचा हा कायदा आहे. प्रश्न असा आहे की गृहमंत्र्यांनी माणसांना घुसखोर हा शब्द वापरून त्यासाठी ही आवश्यकता आहे असं सांगितलं. त्या तीन देशांचा तुम्ही केला आणि त्याच्यामध्ये सरळसरळ असं दिसतंय की काही विशिष्ट धर्माच्या लोकांच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं दिसतं. पण त्याचा परिणाम हा समाजातल्या अनेक गरीब लोकांच्यावर, लहान घटकांच्या दृष्टीत होणार आहे. आणि त्याचं उदाहरण आत्ताच आसाममध्ये काही लाख नॉन मुस्लिम त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे कॅम्प वगैरे त्या ठिकाणी आहेत. आणि आसामच्या आमच्या सरकारने सांगितलं की त्यांची अवस्था अतिशय चिंताजनक आहे. हा तीन देशाचा जसा प्रश्न आहे त्याच्यातून बाहेरून आलेल्या लोकांच्या बद्दल असे धोरण असेल तर श्रीलंकेमधून या ठिकाणी तामिळ हा जो मोठ्या प्रमाणात येतो किंवा हा जो वर्ग आहे त्याचा विचार केला नाही का केला नाही. कदाचित एका विशिष्ट धर्माचे लोक नसाल म्हणून केला ना अशी शंका उपस्थित केली. आज नेपाळमधून या देशामध्ये लोक इथे येतात. मला माझ्याकडे नक्की आकडा नाही, पण पुणे शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक संस्थेंच्यामध्ये नेपाळी काम करतात अशा प्रकारचं चित्र दिसते. आता दिल्लीमध्ये माझं स्वतःचं घर, माझं घर नाही सरकारी घर, आणि जिथं मी कधीपासून राहतो मला तर 1984-85 पहिल्यांदा मी गेलो होतो पार्लमेंटच्या, तर तेव्हापासून मी राहतो. माझ्याकडे दोन लोक जे काम करतात, घर सांभाळतात, ते नेपाळी. आणि जवळपास 30 वर्षाच्या पेक्षासुद्धा अधिक वर्ष माझ्याकडे नेपाळी लोक राहतात. आणि माझ्याकडे राहतातच नाही की दिल्लीमध्ये अनेकांच्या घरामध्ये ही घर सांभाळण्याची जबाबदारी घेणारे आणि अनेक एस्टॅब्लिशमेंट त्याच्या बाहेरचे पहाराय करी आणि तत्सम काम करणारे हे नेपाळी फार मोठ्या प्रमाणात आहे. बाहेरून आलेल्या लोकांच्यासाठी ही जर चिंता होती, मग ह्या तीन देशामध्ये लक्ष केंद्रित का केलं आणि अन्य देशाचा विचार का केला नाही, याचा अर्थ स्वच्छ आहे की धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी केलं जातं. कदाचित राज्यकर्त्यांना
त्याची प्रतिक्रिया होईल किंवा व्हावी अशी अपेक्षा असण्याची शक्यता आहे की जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था संकटामध्ये आहे त्याच्यापासून लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्याच्या उद्देशाची काळजी घेतली जाते. सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केलाय. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. देश म्हणून आपण आणखी ओझ वाहू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. आणि त्याच्यात हे नवीन टोम काढायची की या देशामधले ते इकडचे नागरिक पण इकडे येऊ शकतात आणि त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं कशासाठी मला कळत नाही आहे. तो कोणत्या का धर्माचा असेल पण हे बाहेरून घ्यायची गरज काय आपल्याला आणि हे आताच नवीन कुठून काढलं. आणि जे या देशामधले जे कोणी मुसलमान जे नागरिक आहेत जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत त्यांना खरं तर असुरक्षित वाटण्याचं काही कारणच नाही आहे. पण हे जे मोर्चे निघत आहेत याच्या सगळ्या गोष्टी निघत आहेत याच्यामध्ये भारतातले इथे पिढ्यानपिढ्या राहणारे मुसलमान किती आहेत, बांगलादेशामधनं आलेले किती आहेत, पाकिस्तानामधनं नेपाळच्या मार्गे आलेले किती आहेत हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे. आणि भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही आहे की बाकीच्या सगळ्या देशांमधल्या लोकांना इकडे सामावून घेण्यासाठी म्हणून. हे मी आज बोलतो याच्यातला भाग नाही, मी माझ्या अनेक भाषणांमधनंही याच्या अगोदरही मी बोललेलो आहे की आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये हे बांगलादेशातनं आलेले मुसलमान पाकिस्तानामधनं आलेले लोक यांना हाकलूनच दिले पाहिजेत. यांच्या सोयी लावण्यासाठी हा देश नाही चालू आहे. आणि हे जे माणूस की माणुसकीचा ठेका हा काय फक्त भारताने घेतलेला नाहीये. अगोदर इकडे राहत असलेल्या लोकांच्या चिंता मिटत नाही आहेत आणि आपण बाहेरून अजून अंगावरती लोक घेतो आहोत कशासाठी. मी तुम्हाला सांगतो आता एक अशा अनेक क्लिप्स आहेत तुम्हाला युट्यूबवरती त्या मिळतील. युरोपमध्ये अमेरिकेमध्ये अनेक काही देशांमध्ये पोलीस रेस्टॉरंटमध्ये जात आहेत, अनेक आस्थापनांमध्ये जात आहेत, तिकडे जात आहेत, तिथल्या लोकांना विचारतात तुमचा पासपोर्ट कुठे आहे आणि पासपोर्ट कुठे आहे हे विचारल्यानंतर त्याच्याकडे पासपोर्ट नसतो कारण हे जे बाहेरून जे लोक येतात ते आल्यावरती पासपोर्ट फेकून देतात, जाळून टाकतात. आणि तो जाळून टाकल्यानंतर ते कुठलेच नागरिक नसतात, त्याला त्या देशाने सामावून घ्यावं लागतं. परंतु ह्या सगळ्या मी तुम्हाला खास करून सांगतो या प्रगत देशांमध्ये, या युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये चालू आहे, तुमच्या फ्रान्समध्ये चालू आहे, इटलीमध्ये चालू आहे, अमेरिकेमध्ये चालू आहे. पोलीस जात आहेत, विचारत आहेत नागरिकत्व सिद्ध करा, पासपोर्ट दाखवा. आत्ता दोन तुम्हाला पर्याय देतो, त्यातला एक पर्याय आहे तुमच्या देशात परत तुम्हाला पाठवायची व्यवस्था करतो, दुसरा पर्याय आहे जेलमध्ये पाठवतो. दोन पर्याय आहेत, एक निवडा. मला असं वाटतं हे असले कायदे आणून इतका गोंधळ करायची आवश्यकता नव्हती. शेवटी माणसं ज्या वेळेला येतात त्यावेळेला ती राज्यांमध्ये येतात आणि राज्याला एक सिस्टीम आहे, राज्याकडे एक यंत्रणा आहे आणि या यंत्रणेच्या मार्फत आज महाराष्ट्रामधले पोलीस घ्या किंवा कुठलेही पोलीस घ्या या सर्व पोलिसांना माहिती आहेत की बाहेरच्या देशामधनं लोक कुठकोट कुठे कुठे राहत आहेत आणि आलेले आहेत. हे सगळं पोलिसांना 100% माहिती असतं. पण काय करणार, त्यांचे हात बांधलेले आहेत, सरकार निर्णय घेत नाही, सरकार काय याच्यावरती बोलत नाहीत. आज या सगळ्या लोकांना मी तुम्हाला अशी, मी मुंबईमध्ये तर तुम्हाला अशा जागा दाखवीन की जिकडे बांगलादेशी मुसलमान राहत आहेत. अनेक ठिकाणी तर तिथल्या तिथल्या काही स्थानिक राजकीय पक्षाच्या लोकांनी त्या झोपडपट्ट्या जाळल्या आणि त्यांना पक्की घरं बांधून दिली. मला असं वाटतं की ही जी शासकीय यंत्रणा आहे ही यंत्रणा सुधारण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने पावलं उचलणं आत्ता गरजेचं आहे. जो येईल त्याला आधार कार्ड देत सुटायचं, जो येईल त्याला रेशन कार्ड देत सुटायचं, जो येईल त्याला वाटेल ते दाखले द्यायचे. आणि इथल्याच यंत्रणा या चिरिमिरी घेऊन ही जी माणसं सगळेजण पोचतायत, मला असं वाटतं या यंत्रणा जर समजा यांची जर साफसफाई झाली तर हे बाकीचे विषय मला वाटत नाही की येण्याची काय आवश्यकता किंवा गरज आहे.
त्याच्यामुळे त्यातला पहिला मुद्दा हे बाहेरचे आणण्याची काही आवश्यकता नाही, बाहेरच्या देशांमधली लोक इथे काही आणण्याची आवश्यकता नाही आहे. आणि इथे जी लोक बांगलादेशातले किंवा इतर पाकिस्तानातले इतर लोक जे राहत आहेत, हे दरवेळेला आपल्याकडे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर आपल्याला या गोष्टी सुचतात की ही लोक कुठून आली, ही लोक ह्यांनी बॉम्ब आले कुठून, ही यांची यंत्रणा लागली कुठून, हे सगळं तेव्हा सुचतं. मग परत 15-20 दिवस आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. आणि असल्या गोष्टींवरती काही प्रमाणामध्ये तुम्हाला कडक कारवाई ही करावीच लागेल, तर हे सगळ्या गोष्टी सरळ येतील. अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. इतरही राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विनाकारण राजकारण करू नये, आणि केंद्र सरकारने भारतीय जनता पक्षाने देखील याचं राजकारण करू नये. आज जे काही महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे इतकं अस्थिर होण्याचं काही कारणच नव्हतं. आज तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये राहणारा जो मराठी मुसलमान आहे, जो महाराष्ट्राच्या अनेक पट्ट्यांमध्ये राहतो, तुम्ही काढून बघा, त्या ठिकाणी कधी दंगली झालेल्या नाही आहेत. काय त्याची रोजीरोटी तिकडे आहे, तो वर्षानुवर्षे तिकडे राहतोय, पिढ्यानपिढ्या तिकडे राहतोय, तो कामं करतो तिकडे, तिकडेच आहे त्या सगळ्या गोष्टी. असली लोक करत नाहीत. मग या गोष्टी होत आहेत कुठे, होणार आहेत कुठे? मी तुम्हाला खरंच सांगतो, महाराष्ट्राच्या पोलिसांना ही गोष्ट 100% माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी कुठे कुठे काय काय आहेत. त्यांना जर थोडासा जर समजा मोकळा हात दिला तर आपल्या अनेक गोष्टी या समोर येतील. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. हातात हत्यारे घेत मुळशी पॅटर्न प्रमाणे आळंदी पॅटर्न हा गुन्हेगारी स्वरूपाचा व्हिडिओ चित्रीकरण करणे आरोपींना चांगलेच मागात पडले. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून पोलिसांनी 6 आरोप्यांना बेड्या ठोकल्यात. शहरातील बस स्थानक, स्मशानभूमी, ग्रामीण रुग्णालय आणि भाजी मंडई सारख्या गर्दीच्या ठिकाणी स्वतःचाच व्हिडिओ काढून दहशत दाखवण्यासाठी सोशल मीडियावर DY बॉईज आळंदी पॅटर्न नावाने तो व्हायरल केलाय. हा व्हिडिओ पोलिसांकडे गेल्यावर पोलिसांनी 6 गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. DY बॉईज ही गुन्हेगारी टोळी आता नव्याने उदयास येऊ लागल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांकडे व्हिडिओ आल्यावर आळंदी पोलिसांनी स्मशानभूमीजवळ यातील 5 आज दुपारी 12 दरम्यान हत्यारांसह चित्रीकरण करताना ताब्यात घेतले. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या. हे जनावर मला आपल्या गोट्यात पाहिजे. बोल, म्हणजे मारायचं असतं सगळ्यात टॉप च्याला मारायचं. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, आम्ही तुम्हाला खाणार असत. कधी आधी ऍक्सिडेंटला फोन केला तर उचलशील ना. ॲक्च्युली आळंदी शहरामध्ये टिकटॉकमध्ये आळंदी पॅटर्न असं एक नाव येऊन व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये तरुण मुलं आहेत, तरुण मुलांच्या हातामध्ये हत्यारं आहेत, तलवार, कोयते वगैरे ह्या प्रकारचे हत्यारं आहेत. आणि ते हत्यारं आमच्या जमिनी गेल्या आहेत, टॉपचा उडवायचा, या पद्धतीने अशी ती टिकटॉकमध्ये व्हायरल झालेली जी क्लिप आहे त्याच्यामध्ये दहशत निर्माण करणे आणि त्यामुळे समाजामध्ये भीतीचं निर्माण वातावरण करणे अशा प्रकारची ती क्लिप व्हायरल झाल्यामुळे आम्ही त्याचा शोध घेत असताना आमचे DB पथकाचे API बहीर व त्यांचा स्टाफ असे पेट्रोलिंग करत असताना आळंदी शहरातील
स्मशानभूमीमध्ये ही शूटिंग चाललेली होती. दुसरी क्लिप ते तयार करत होते त्यावेळेस त्यांना पकडण्यात आले, त्यांच्याकडून हत्यारं वगैरे जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती R.M.Act 425 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. सर्वांना अटक करण्यात आली, पुढील कारवाई चालू आहे. संस्कृती प्रतिष्ठान व संवाद पुणेतर्फे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त बुधवारी 25 डिसेंबर रोजी कर्नाटक हायस्कूल येथे डॉक्टर मुजुमदार यांना यावर्षीचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित गीत संगीत नृत्य कविता वाचन दृकश्राव्य कलाविष्कार सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाची संहिता डॉक्टर माधवी वैद्य यांची असून नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे, पार्श्वगायन अंजली मराठे, संदीप उबाळे, नृत्य चित्रपट अभिनेत्री तेजा देवकर सोबत पायलवंद संस्थेच्या कलाकार निवेदन अभिनेते योगेश देशपांडे व अभिनेत्री पूजा पवार यांचे असून दृकश्राव्य आविष्कारामध्ये बाबासाहेब पुरंदरे, अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रशांत दामले, पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचा सहभाग आहे. कार्यक्रम सर्व रसिकांना विनामूल्य असून सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय. दिनांक 25 डिसेंबर ही अटलजींची जयंती आणि या दिवशी संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद पुणे यांच्या वतीनं मागील वर्षापासून एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अटलजींच्या कविता त्यांचे गीत यांच्या माध्यमातून या ठिकाणी संगीत नृत्य दृकश्राव्य यांच्या माध्यमातून अटलजींना श्रद्धांजली वाहण्याचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित करत आलो आहे. यावर्षी हे या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष आहे. अटलजी गेल्यानंतर मागील वर्षी हा कार्यक्रम कोथरूडमध्ये झाला, त्या ठिकाणी अटलजींच्या नावानं अटल संस्कृती गौरव पुरस्कार हाही आम्ही सुरू केला. कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षी पुरस्कार हा विद्यावाचस्पती पंडित शंकर अभ्यंकर यांना देण्यात आला. याही वर्षी अटलजींच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम कोथरूडमध्ये होतोय. अत्यंत नावाजलेले कलाकार यांच्या माध्यमातून अटलजींच्या ज्या कविता आहेत त्या रसिकांना पुन्हा एकदा संगीत नृत्य कलाविष्कारच्या याच्या माध्यमातून पुन्हा एकदा यावर्षी सादर होतोय. यंदाचा हा पुरस्कार जो अटलजींच्या नावानं आम्ही सुरू केला तो पुणे शहरातील शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातलं एक मोठं नाव डॉक्टर शाहबा मुजुमदार यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि येत्या 25 तारखेला हा कार्यक्रम कोथरूडमध्ये होतोय. गायनोवेदा हे स्त्रियांच्या मासिक आरोग्याविषयी तंत्रज्ञान आणि आयुर्वेद एकत्र करणारे जगातील पहिले हक्काचे व्यासपीठ आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या प्रामुख्याने या व्यासपीठाद्वारे त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांसाठीचा सगळ्यात संवेदनशील विषय असतो तो मासिक पाळीचा आणि ते कुठेही बोलत नाहीत, तर ह्यासाठी एक व्यासपीठ आपल्याला दिलेलं आहे गायनोवेदा म्हणून. तर ह्याच्या एक डॉक्टर रचना म्हणून आपल्यासोबत आहे, तर आपण बोलूया त्यांच्याशी की गायनोवेदा हे नेमकं काय कन्सेप्ट आहे. मैडम, गायनोवेदा क्या कंसेप्ट है? गायनोवेदा ये फर्स्ट डिजिटल प्लेटफॉर्म है जो आयुर्वेदा और टेक्नोलॉजी को कंबाइन कर रहा है सारे पीरियड प्रॉब्लम्स को सॉल्व करने के लिए. राइट फ्रॉम द टाइम जब एक लड़की को पहली बार पीरियड होता है, विच इज़ फ्रॉम द एज ऑफ 11 to 13 आज के ज़माने में, राइट अंटिल अ वुमन हिट्स मेनोपॉज विच इज़ द एज ऑफ 50, ये पूरे जो उनके लाइफ साइकिल है इसमें कई तरह के हमें प्रॉब्लम होते हैं. पीरियड पेन होता है, इरेगुलर पीरियड्स होते हैं, हैवी ब्लीडिंग होता है. आज जैसे देखा गया है पॉलीसिस्टिक ओवेरियन डिसऑर्डर जिसको PCOD बोला जाता है, वो 1 in every 5 इंडियन वुमेन में पाया जा रहा है. ऐसे कई तरह के प्रॉब्लम्स हैं और इस प्रॉब्लम्स को लेके हमें बहुत तकलीफ होती है. थोड़े वुमेन को इतना पेन होता है कि वो उठकर अपना रेगुलर काम भी नहीं कर सकती. कई यंग गर्ल्स को डिलेड पीरियड्स का प्रॉब्लम हो रहा है. तो ये सारे प्रॉब्लम्स को सॉल्व करने के लिए हमारा प्लेटफॉर्म है gynoveda.com, जहाँ पर आज एक लड़की 3 मिनट के अंदर 23 क्वेश्चंस देके ऑनलाइन पता कर सकती है कि क्या उनको कोई मेंस्ट्रुअल प्रॉब्लम है.
प्रॉब्लम भी पता कर सकती है और हमारे आयुर्वेदा सप्लीमेंट्स जो 100% सेफ और हर्बल है उसके द्वारा वो पूरी तरह ठीक भी हो सकती है। तर मॅडम नेमकं ह्यामध्ये तुम्ही कसं अवेअरनेस करताय तुमच्या गायनोवेदाचं? तर गायनोवेदा हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये कोणतीही मुलगी जेव्हा वेबसाईटवर येते तेव्हा तिला एक सर्टन सेट ऑफ क्वेश्चन्स असतो जो आन्सर करायला लागतो। त्या क्वेश्चन्सचे आन्सर केल्यानंतर तिला हे समजतं की तिची जी ओव्हरऑल मेन्स्ट्रुअल हेल्थ आहे त्याच्यामध्ये तिला भविष्यात काय होण्याचे चान्सेस आहेत किंवा आज तिला काय तिचा एक्झॅक्टली काय गायनेकोलॉजिकल इश्यू आहे। तर युजुअली काय होतं की तिच्या मेन्स्ट्रुअल हेल्थबद्दल अशी माहिती देणारी कुठलीच वेबसाईट दुसरी सध्या अवेलेबल नाही किंवा तिला ना हे करण्यासाठी तिला डायरेक्ट एका गायनेकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे ज्याच्यासाठी आजकाल मुली खूप हेझिटंट असतात। छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी ते गायनेकोलॉजिस्टकडे जात नाहीत युजुअली। आणि समजा पिरियड पेन असेल तर मुली काय करतात युजुअली पेन किलर खातात किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील समजा तर ते अँटीबायोटिक्स घेतात। तर अशा प्रॉब्लेम्ससाठी ना ह्या वेबसाईटवर त्यांना पहिल्यांदा हे सांगितलं जातं की त्यांना झालं आहे काय, त्यांना प्रॉब्लेम काय आहे, त्यानंतर त्याच्याबद्दल एकदा अवेअरनेस आला की मग त्यांना एकदा समजलं त्यांना काय झालं की मग त्याचं सोल्युशन जे आम्ही प्रोव्हाइड करतो दॅट इज ॲब्सोल्युटली हर्बल, प्युअरली हर्बल, की ज्याच्यामध्ये डिफरंट हर्ब्सनी त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो। सध्या भारतामध्ये मासिक पाळीच्या संदर्भामध्ये एक अवेअरनेसची गरज आहे म्हणजे मुली क्लिअरली बोलत नाहीत, तर त्यासाठी तुम्ही काही कॅम्पेन वगैरे घेता का म्हणजे एक अवेअरनेससाठी तुम्ही नेमकं काय करता? तर अवेअरनेससाठी सी ऑनलाईन तरी सध्या काही प्रोग्राम चालू नाही आहे आमचा, पण आम्ही ऑफलाईन बरेच इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत। उदाहरणार्थ बरेचसे मुलींचे जे ग्रुप आहेत जे सोशल वर्कर्स खूप सारे ॲक्टिव्ह असतात, त्यांचे छोटे छोटे ग्रुप असतात, इवन स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलींनासुद्धा त्यांच्या मेन्स्ट्रुअल हेल्थ आणि मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे। तर त्याच्यासाठी आम्ही आता सध्या हळूहळू सुरू केलं आहे की वी विल विजिट म्हणजे कॉलेजेसना विजिट करणार, स्कूल्सना विजिट करणार, वेगळेवेगळे ग्रुप्स आहेत जे सोशल वर्कर्सच्या अंडर आहेत त्यांना मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल किंवा कोणते असे आहार आहेत की जे घेतल्यानंतर तुमच्या डाएटमध्ये काय इन्क्लूड केल्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम होतो आहे, तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या लाईफस्टाईलमध्ये अशी काय चूक करताय ज्याच्यामुळे तुम्हाला इतके सगळे यु नो गायनेकोलॉजिकल इश्यूज होत आहेत, त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी वी आर म्हणजे आम्ही प्रयत्न करत आहोत की म्हणजे डिफरंट डिफरंट ग्रुप्सना मी मॅक्सिमम या ऑनफील्ड जायला आम्ही ऑलरेडी सुरुवात केलेली आहे। ओके अच्छा, मग आता तुम्ही भारतामध्येच फक्त काम करताय, महाराष्ट्रात काम करताय की काही आणखीन तुमचं वेगळं प्लॅन आहे म्हणजे आउट ऑफ काही आहे तुमचं प्रोजेक्ट? ॲक्च्युली सध्या काय ना, आम्ही जी पिरियड टेस्ट बनवलेली आहे सध्या त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो ऑल ओव्हर वर्ल्डमधून अगदी कानाकोपऱ्यातून आलेला आहे। मोर दॅन 65 म्हणजे 65 सुद्धा जास्त देशांमधून ह्याला रिस्पॉन्ड मिळालेला आहे। पण सध्या आम्हाला असं वाटतं की इंडियामध्येच काम करण्याचा इतका मोठा स्कोप आहे की सध्या आम्ही तिकडे फोकस करावं। आमची टीमसुद्धा सध्या यु नो इनिशियल स्टेजला, आम्ही ती डेव्हलप करत आहोत, आमचा रीच अजून वाढवत आहोत, त्यामुळे सध्या तरी आम्ही फक्त आमचा पूर्ण फोकस इंडिया आहे। तर तुमच्या आता ह्या वेबसाईटचा किंवा तुमच्या गायनोवेदाचा पुढचं व्हिजन काय असेल फ्युचरमधला? फ्युचरमधलं आमचं व्हिजन एकच आहे, कुठलाही पिरियड प्रॉब्लेम असू दे लोकांना एकच आठवलं पाहिजे, फर्स्ट चॉईस असेल त्यांचा आयुर्वेदा आणि तो म्हणजे गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेमसाठी आयुर्वेदा अँड दॅट इज गायनोवेदा। तर आपण बातचीत केलो आहे आरती डॉक्टर आरती यांच्यासोबत, तर गायनोवेदाच्या या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पुण्यात कायद्याविरोधात मुस्लिम धर्मियांचा मोर्चा, CAA मुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता, शरद पवार। आणि भारत धर्मशाळा आहे का, राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं, आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।